आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार. इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू. 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे. मुंबईतल्या पदाधिकारी बैठकीमध्ये अजित पवारांचं मोठं विधान. शिवराय आमच्यासाठी आराध्य दैवत, त्यांच्या चरणी नतमस्तक ठेवून माफी मागतो. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींचा माफीनामा. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही. महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही. मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका. माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार. अंबादास दानवेंचा हल्ला बोल, तर पेशवाईनं पुन्हा शिवरायांचा अपमान केला. नाना पटोलेंचा निशाणा. ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका. पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा पाडला की पडला? प्रकाश आंबेडकरांचा सवाल, तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त. मनोज सरांगे आज मालवण दौऱ्यावर, उद्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या स्मारकाला भेट देणार. पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी करणार. पुतळा दुर्घटना प्रकरणी 2 समित्या स्थापन. बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती. दुर्घटनेची चौकशी आणि पुतळा नव्यानं उभारण्याच्या कामाची संकल्पना निश्चित होणार. सार्वजनिक पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न विचारतात. तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची औकात. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, सावंतांचा दम. म्हणणं ऐकून न घेता सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं. अजितदादांची जनसन्मान यात्रा आज अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात. सकाळी 9 नागपुरात आगमन, दीक्षाभूमीवरही जाणार. काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश संपन्न. मी लोकांसाठी काम करायला निघाले होते, पण काही गद्दार लोकांमुळे माझा पराभव झाला. नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्ला बोल, तर राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी 72 असाही उल्लेख. नवनीत राणांना पराभवाचा संताप झालाय. नवनीत राणांनी केलेल्या टीकेवर बच्चू कडूंचा पलटवार, तर राणांनी श्रीरामांचा वापर चुकीच्या पद्धतीनं केल्यानं त्यांना निवडणुकीमध्ये झटका बसला. बच्चू कडूंचा निशाणा. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्यानं कारवाई. मालवण प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर. शहरातील सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. कोणता पुतळा किती सुरक्षित हे ऑडिटमधून कळणार. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा. गर्दी लक्षात घेता लालबाग परळ भागामधील वाहतुकीमध्ये बदल. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. कोयना धरणाचे 4 दरवाजे बंद. पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी. सिन्नर तालुका दुष्काळमुक्त होणार. नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरला राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला.